अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळते. मेळघाटच्या सर्व टेकड्या या हिरव्या गार झालेल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातून पर्यटक आता चिखलदरा इथे दाखल होत आहेत. तर मेळघाटातूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. गेल्या आठवड्याभरापासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता मेळघाटचं सौंदर्य सुद्धा फुललेलं आहे. मी सध्या मेळघाटच्या पायथ्याशी आलेलो आहे. सध्या जर पाहिलं तर इथे संपूर्ण परिसरामध्ये जी आहे ती हिरवळ सध्या मेळघाटामध्ये पाहायला मिळते आणि या हिरवळीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक जे आहे ते चिखलदऱ्यामध्ये आता दाखल होत आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही नेमकं कुठून आलाय आणि चिखलदऱ्यात तुम्ही काय नेमकं अनुभवताय? आम्ही मुंबईवरून आलो आणि इथे खूप गारवा पर्यटक बघण्यासारखं खूप काही ठिकाण आहे आणि मस्त मजा येते फॅमिली बरोबर. वातावरण एवढं निसर्गमय झालं की त्याच्यामुळं मनात खूप आनंद निर्माण झाला. म्हणजे माणसाचं जे टेन्शन आहे ते पूर्ण मोकळं झालेलं आहे. इथं खूप आनंद वाटत आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक सध्या या संपूर्ण निसर्गाचा आस्वाद घेत असताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, मेळघाट, अमरावती.